मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी चालू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शहरातील महिलांनी एकत्र येत 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता शहरातून मेणबत्ती हातात घेऊन कॅन्डल मार्च काढला. यावेळी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणास बसले आहेत. त्यामुळे सर्वत्र साखळी उपोषण ही आंदोलन करण्यात येत आहे. शहरातील तहसील कार्यालय परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजातील महिलाही सरसावल्या आहेत. महिलांनी एकत्र येत तहसील कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापर्यंत कॅन्डल मार्च काढला. कॅन्डल मार्चमध्ये महिलांनी मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. कॅन्डल मार्चच्या समारोपाच्या वेळेस विविध महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाजाच्या महिला सहभागी झाल्या होत्या. दरम्यान पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.